नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन PDFमध्ये कसं कन्वर्ट करायचं याविषयीची माहिती मिळूयात. आता पहा, तुमच्यासमोर मी एक एक्सेल शीट समोर ठेवलेला, ओपन करून ठेवलेला आहे. आता हे एक्सेल शीट आपल्याला PDFमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी आपण सर्वप्रथम कोणतीही वर्ड फाईल, एक्सेल फाईल किंवा PPT फाईल ओपन करा. ओपन केल्यानंतर फाईल या टॅबवर क्लिक करायचं आहे. फाईल टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पहा, इथे इन्फॉर्मेशन आहे, न्यू, ओपन, सेव, सेव ॲज, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट, क्लोज, अकाउंट अँड ऑप्शन, असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत. तर आपण सेव ॲज या बटनावर क्लिक करूया. सेव ॲज केल्यानंतर कॉम्प्युटर आणि तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये ही फाईल ठेवायची आहे ते त्या फोल्डर आपण क्लिक करूया. समजा मला विवरण एक्सेलमध्ये ठेवायचं आहे, तर या एक्सेल विवरणामध्ये मी क्लिक केलेलं आहे आणि ते मला PDFमध्ये कन्वर्ट करायचं असल्यामुळे मी ते PDFमध्ये घेत आहे. आता इथे सेव ॲज टाईप हा महत्त्वाचा प्रकार आहे. सेव ॲज टाईप एक्सेल वर्कबुक ऐवजी आपल्याला PDFमध्ये करायचं आहे. इथं भरपूर असे वेगवेगळे टाईप दिसतील तुम्हाला, त्या फाईल टाईप निवडायचा आहे PDF. आणि PDF निवडल्यानंतर जर तुम्हाला एकच पान करायचं असेल, एकच पेज तुम्हाला PDF कन्वर्ट करायचं असेल, तर मात्र तुम्हाला लगेच करता येईल. परंतु तुम्हाला पूर्ण सीट करायचं असेल तर एंटायर वर्कबुक इथं या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपण निवडायचा आहे डायलॉग बॉक्स, आणि डायलॉग बॉक्स निवडल्यानंतर ओके क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा एकदा सेव या बटनावर क्लिक करायचं आहे. येस करा, ऑलरेडी आहे तिथे, म्हणजे येस म्हणायचं आहे. आता पहा, इथं तुम्हाला PDF फाईल कन्वर्ट झालेली दिसेल. अशाच प्रकारे आपण वर्डचाही एक नमुना पाहणार आहोत, वर्डमधून PDF पसंत निर्माण करायचं. आता पब्लिश होत आहे ही फाईल, पाहूया. पब्लिश झाल्यानंतर ॲटोमॅटिकली ती PDF फाईल ओपन झालेली दिसेल. मी पहा, ही तुमच्यासमोर आहे PDF फाईल, एक्सेलमधून PDF केलेली आहे. धन्यवाद. इथे हे पहा, वर्डचं PDF कसं करायचं ते आपण पाहूया. इथे समोर एक वर्ड फाईल, निमंत्रण पत्रिकेची वर्ड फाईल ओपन केलेली आहे. सेम वे फाईलवर क्लिक करा, सेव ॲज निवडा. सेव ॲज केल्यानंतर तुम्हाला जे फोल्डर पाहिजे आहे त्या फोल्डरवर क्लिक करा. फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, निमंत्रण पत्रिका 18-19 आणि सेव ॲज टाईप जो आहे तो मात्र इथे आपल्याला बदलायचा आहे आणि तो PDF करायचा आहे. अशा पद्धतीनं वर्डचं सुद्धा आपण PDFमध्ये रूपांतरण करू शकतो. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल